सुंदर सोहळा, एवढा सुंदर सत्संग आपल्याला आपल्या भाग्याने लाभलेला आहे. सहजरित्या नाही, आणि भाग्यही एका ठिकाणी बसत नाही. कारण महाभारताचं तुम्हाला मी उदाहरण देईल. ज्यावेळेस उत्तरा कुंती मातेच्या पाया पडण्यासाठी गेली, कोण? डॉक्टर साहेब, उत्तरा कोणाच्या पाया पडण्यासाठी गेली? कोणाच्या? उन्नतीच्या? कोणाच्या? कोणाच्या पाया पडण्यासाठी गेली? कुंतीच्या, कुंती मातेच्या पाया पडण्यासाठी गेली. कोण? उत्तरा. अभिमन्यूची पत्नी उत्तरा बाळामध्ये, पोटामध्ये बाळ आहे, आणि ज्यावेळेस आशीर्वाद घेण्यासाठी गेली तर उत्तरेला कुंती मातेने आशीर्वाद दिला. भाग्यवंतम प्रसुएत नवीरो नच धार्मिकम भाग्यम फलते सर्वत्र न विद्यान च पौरुषम. कि बाई, माझ्या या कुळामध्ये जर एखादा पुत्र जन्माला जर घालायचा असेल पांडवांच्या कुळामध्ये, तर तो जीव कसा असला पाहिजे? भाग्यवंतम प्रसुईत, तो भाग्यवान असला पाहिजे. कसा असला पाहिजे? भाग्यवान. कारण का? भाग्यम फलते सर्वत्र. भाग्याने जीवाला सगळं काही लाभत असतं. भाग्याने जीवाला सगळं काही लाभत असतं. म्हणून भाग्यवंतम प्रसुएत न वीरो न च धार्मिकम. तो जीव भाग्याला सोडून जर त्याच्यामध्ये वीरता नसली तरी चालेल, न वीरो वीर नसला तरी चालेल, न च धार्मिकम तो जीव आध्यात्मिक नसला तरी चालेल, धार्मिक नसला तरी चालेल, न विद्या न च पौरुषम त्याला काहीही ज्ञान प्राप्त झालेलं नसेल तरीही मला चालेल, न च पौरुषम त्याच्यामध्ये पुरुषार्थ नसला तरी चालेल. पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. पैसे कमवणारा नसला तरी चालेल, मोक्षाची कामना त्याच्या मनामध्ये नसली तरी चालेल. म्हणजे असा पुरुषार्थी नसला तरीही चालेल, पण तो व्यक्ती कसा असला पाहिजे? भाग्यवंतम प्रसुएत. का सांगते? अर्जुनाच्या जीवनामध्ये वीरता कमी होती. काय बोलते मी? अर्जुन माहिती आहे, अर्जुन कर्ण अर्जुनमधला अर्जुन नाही, अर्जुन पाच पांडवांचा भाऊ, पाच पांडवांमधला अर्जुन, पंडू राजाचा पुत्र अर्जुन. त्या अर्जुनाकडे कमी होती वीरता? नाही. समोर कोण कोण उभे होते? भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आदी करून कर्ण सहित. ज्यावेळेस कर्णाचा बाण लागावा, भगवान परमात्मा रथाच्या पुढे एक सारथी बसलेले असताना सुद्धा, सारथी म्हणून बसलेले तरी कर्ण ज्यावेळेस बाण मागायचा, मारायचा, तर त्यावेळेस अर्जुनाचा रथ पाठीमागं यायचं. कसा व्हायचा? पाठीमागं व्हायचं. भगवान परमात्मा म्हणायचे, वा क्या बात है अर्जुन, अर्जुन क्या बात है कर्ण. कर्णाचं बाण लागल्यानंतर रथ पाठीमागं यायचा, भगवान परमात्मा शाबासकी द्यायचे. कारण का? अर्जुनाला त्यावेळेस वाईट वाटायचं. अर्जुन म्हणायचं, देवा माझ्यात वीरता कमी का? अरे नाही, तुझ्यात वीरता कमी नाही, पण तुझ्या रथावर कोण बसलाय? कपिध्वज वरती कुठे? साक्षात कळसावर कोण बसले? वानर. वानर युथपम म्हणजे वानरांचे सगळ्यात मुख्य हनुमंतरायजी तुझ्या कुठे बसलेत? रथावर, तुझं संरक्षण करण्यासाठी बसलेत. आणि तुझा स्वयं सारथी म्हणून मी समोर बसलोय, तरीही तुझा रथ पाठीमागं जातोय. ह्याच्यासारखा अजून काय पाहिजे? तो कोण घालतो? सर्वसामान्य जीव कर्ण. सांगण्याचे तात्पर्य, असे मोठे मोठे महारथी पुढे असताना सुद्धा कर्णाने अर्जुनाने हार मानली? मानली नाही. म्हणजे अर्जुनासारखा शूरवीर नव्हता. मग एवढा शूरवीर असताना सुद्धा राजाचा पुत्र आहे, राणीचा पुत्र आहे, एक राजकुमार आहे, होणारा राजा आहे, तरी सुद्धा वनावनामध्ये भटकावं. भीमाला बळ कमी होतं, बारा हत्तीचं बळ होतं. पाहायला गेलं अश्विनी कुमारांचे पुत्र नकुल आणि सहदेव, ज्ञान कमी नव्हतं. युधिष्ठिर स्वयं धर्मराज होते, ज्ञान कमी नव्हतं, तरीही सुद्धा वनामध्ये भटकावं लागलं. संपूर्ण आयुष्य वनात काढलं. जन्म वनात झाला, कुमारावस्था वनात गेली, युवावस्था वनात गेली, आणि पुनश्च थोडंसं सुख आलं, थोडं सुख भोगलं तर देव सोडून गेले, तर हे पण भगवंत पाठीमागं. जहले चलोगे वही हम चलेंगे, जहनाथ रख दोगे, जहनाथ रख दोगे वही हम रहेंगे, जहले चलोगे वही हम चलेंगे. देवा तुम्ही ज्या ठिकाणी जाणार पाठीमागं मात्र आम्ही येऊ. सांगण्याचं तात्पर्य, राजाचे पुत्र असताना सुद्धा, म्हणून कुंती माता म्हणती, बाई माझे पुत्रांना कसलीही कमी
नव्हती तरी सुद्धा वनवन भटकावं लागलं. भगवान परमात्मा स्वयं सखा रूपाने सोबत होते, मित्र स्वरूपाने सोबत होते, तरीही सुद्धा दुःखाचीच प्राप्ती झाली, सुख कुठेच लाभलं नाही. कारण काय? केवळ भाग्याची भाग्याची कमतरता. म्हणून भाग्यवंतम प्रसूयेत. म्हणून बाई, माझ्या कुळामध्ये जर एखादा जीव जन्माला घालायचा असेल तर तो कसा असला पाहिजे? भाग्यवान असला पाहिजे. एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण भाग्याच्या जोरावर त्याला सर्वत्र काही मिळवता येईल, आणि भाग्यानेच भगवान परमात्माची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. म्हणून बोलता बोलता पुढे चालून अनेक आशीर्वाद कुंती मातेने दिले, पण हे भाग्य जे ना हे एका जागेवर टिकून राहत नाही. बैलगाड्याचं चाक पाहिलं आहे? बैलगाड्याचं चाक. आता बैलगाड्याच्या चाकामध्ये अशा आडव्या उभ्या दांड्या असतात बघा. ती दांडी ज्यावेळेस ते चाक चालतं, खालीवर फिरतं, ती दांडी एकाच ठिकाणी राहते का टिकून? नाही राहत. ती खालीवर खालीवर फिरत असते. तशी ही भाग्याची पंक्ती आहे. चक्रार पंक्तीरी वगच्छती भाग्य पंक्ती. ही कधी खाली होते तर कधी वरती होते, कधी खाली. सांगण्याचं तात्पर्य, आपल्या जीवनामध्ये 2 वर्ष कोरोना काळ आला, त्यावेळेस आपल्याला कधी सत्संगाची प्राप्ती झाली? कीर्तन ऐकायला भेटले, भजन करायला भेटलं, हरिपाठ सगळ्या मिळून म्हणता आला, एकट्यानेच म्हणायचा. कुठे कथेला जाता आलं? आलं का? झोपले सगळे? नाही ना. कुठे जाता आलं? नाही आलं. कारण का? त्यावेळेस आपल्या वाक्याची पंक्ती जी आहे ना, ही आडवी झालेली होती. सांगण्याचं तात्पर्य ती त्यावेळेस अनुकूल नव्हती, ती प्रतिकूल झालेली होती. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सत्संग प्राप्त झाला नाही. एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सत्संगाच्या जोरावर जर पाहिलं तर सर्वत्र काही मिळवता येतं. सत्संगाच्या जोरावर त्या देवालाही आपलं असं करता येतं. तुकोबारांनी काय केलं? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वपनी पांडुरंग, जागृती स्वपनी पांडुरंग, जागृती स्वपनी पांडुरंग, जागृती स्वपनी पांडुरंग. जागृती स्वप्नी पांडुरंग म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याने स्वयं बाबाजी चैतन्यांच्या स्वरूपामध्ये येऊन अनुग्रहित करावं. कोणाला? तुकोबारायणा. म्हणजे एवढे तुकोबारायांचं एवढं भजन असायचं. गोविंदासनी गोविंद शैली गोविंद त्या मनी बैसलासे, सतत सदा नाम घोष करू हरी कथा दीन रजनी. दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची, दीन रजनी हाची धंदा, दीन रजनी हाची धंदा. मध्ये भगवान परमात्म्याचं नाम चिंतन. आणि अशा साधू संतांच्या संगतीमध्ये गेलं ना, साधू संघ सर्व शास्त्र काय, क्षण मात्रे साधू संघ सर्व सिद्धी आहे.
एका क्षणासाठी जरी साधुसंतांची संगती लाभली अशा साधुसंतांची तर आपल्या जीवनाचं कल्याण राहिले झाल्याशिवाय राहत नाही. झालं असं, रात्रीची वेळ होती, तुकोबाराय भजन करीत बसले होते. देहू गावामध्ये तुकोबारायांचं भजन चाललंय, कारण दिनरजनी हातची धंदा, रजनी म्हणजे रात्रीही आणि दिवसाही, त्यांचं सतत भजन चालायचं. रात्रीची वेळ तुकोबाराय भजन करीत बसले, गावामध्ये चार चोर आले. कोण आले? तुम्ही जागे आहात ना, कळतंय ना माझं बोललेलं? गावामध्ये चार चोर आले, चोरी करण्यासाठी आलेले चोर, पण त्यांना सावकाराचं घर माहीत नव्हतं. कोणाचं घर माहीत नव्हतं? सावकाराचं घर. सावकाराच्या घरी हां सगळ्यात जास्त असतं, आहे की नाही? हां, सावकाराचं घर माहिती नाही. तुकोबाराय दिसले, म्हणले चला बाबा भजन करीत बसलंय, या बाबाला विचारू सावकाराचं घर कुठे. चारही चोर बाबाकडे गेले. बाबा, तुमच्या गावामध्ये सावकाराचं घर आहे का? म्हटले हो आहे ना सावकार की, आमच्या गावामध्ये चालते, सावकाराचं घर आहे. कुठे आहे? बाबाच्या मनामध्ये छल नाही, कपट नाही, कारण असेच भक्त देवालाही आवडतात. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्रणा भावा. मला निर्मळ मनाचे भक्त देवाला सुद्धा आवडत असतात. आणि ज्या वेळेस बाबांचं भजन चाललेलं, म्हणले मी दाखवतो सावकाराचं घर, मी दाखवतो. तुकोबाराय पुढे पुढे, चार चोर त्यांच्या पाठीमागे. तुकोबाराय कवटेवर बसले, चारही चोरांना सांगितलं, म्हणले बघा हे सावकाराचं घर आहे. म्हणले ठीक आहे बाबा. त्या चोरांनी विचार केला कुठून जावं, आजूबाजूचे सगळ्या दरवाजे लागलेले होते. चोरांनी मातीची भिंत होती, त्याला एक छिद्र केलं, एक बोगदा पाडला, आणि त्या बोगद्यातून एक चोर शिरणार चारहीपैकी. एक म्हणलं आई सावकाराचं घर ते फसलो तर बेदम हाणले जाऊ, काही खरं नाही, आपण जायचं नाही, मग बाबाला पाठवू. काय करताय बाबाला? सावकाराचं घर दाखवलं तर बाबाला आतमध्ये पाठवू. ठीक आहे म्हटलं. म्हणले बाबा आतमध्ये जा. बाबाला काही विचारलं नाही, काही नाही, आतमध्ये गेले. म्हणले काय करायचं आतमध्ये येऊन? म्हणले भजन नाही. म्हणले भारी भारी वस्तू बाहेर टाका. काय म्हणले? भारी. आता भारी शब्दाचा अर्थ वजनालाही भारी होतो आणि किमतीच्या मानाने बी भारी होतो. भारी म्हटल्यावर तुकोबाराने इकडे तिकडे पाहिलं, मुसळ पडलेलं दिसलं, उचलन बाहेर टाकलं. चोर ओरडले, म्हणले बाबा मुसळ नाही, भारी भारी वस्तू टाका. इकडे तिकडे पाहिलं, वरुट दिसलं, उचलन बाहेर टाकलं. चोर ओरडली, ते म्हणले अहो आता एवढंच जर करत राहिले, एवढंच जर चालत राहिलं तर पूर्ण रात्र जायची आपली चोरी होणार नाही, आपल्याला पाहिजे ते भेटणार नाही. चोर म्हणले आता एक काम करू, बाबाचं राहू द्या, आपणच घुसू आतमध्ये. म्हणले ठीक आहे. चारही चोर त्या बोगद्याने आतमध्ये गेले. गेल्यानंतर पाहिलं, बाबा आपले मस्त भजन करीत बसलेले. इकडे चारही चोरांनी सावकाराची रूम कुठे शोध घेतली आणि त्या रूमचं कडी तोडून आतमध्ये चोरी करायची. इकडे तेवढं तुकोबाराने पाहिलं, सकाळची वेळ होती, त्यावेळेस काही घडी नव्हती, वॉच नव्हती, पण ऋषीवर मंत्रद्रष्टा राहा. पहिलेचे ऋषी मुनी संत महात्मा स्वतःच्या मंत्राच्या बळाने, साधनेच्या बळाने सर्वत्र भविष्य जाणत होते की आपल्या भविष्यात काय होणार आहे. आता ही वेला, येणारी वेला कोणती आहे? ही आसुरी वेला आहे, प्रातकालीन वेला आहे की सायं वेला, ही कोणती वेला आहे हे स्वतःच्या मंत्रदृष्टीने ओळखत होते. तुकोबारांनी ओळखलं. 3:45 झालेले तुकोबारांचा सुंदर काकडा सुरू झाला. उठा पांडुरंग दर्शन द्या सकळ सुरु
सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात कोण कोण आहे सुरवरांच्या दाटीमध्ये कोण कोण आहे शुकसन कादिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवडा आडोनी पाहता ती जगजेटी प्रभु उठाचा उत्तिष्ट उत्तिष्ट गोविंद उत्तिष्ट गरुड ध्वज उत्तिष्ट कमलाकांते उत्तिष्ट नर शार्दुल प्रभु अब जग जाइए ना जगिए जगिए अब तो आपको देखने की इच्छा है भगवंताला उठू लागले काकडा म्हणत असताना देवाला जाग करू लागले आणि त्या सुंदर काकड्याचा आवाज ज्या वेळेस सावकाराच्या बाईच्या कानावर पडला कोणाच्या सावकारणीच्या कानावर पडला ती तिच्या पतीदेवाला म्हणती सावकार उठा मला असं वाटतंय आपल्या वाड्यामध्ये कोणीतरी आले सावकार उठले मंजूळ मंजूळ आवाज गाण्याचा आवाज सुंदर येतोय आणि गाण्याचा आवाज ज्या वेळेस ज्या दिशेकडून येतोय सावकार त्या दिशेने गेले पाहिलं तर तुकोबाराय वाड्यामध्ये येऊन भजन करत होते सुंदर तुकोबारायचं भजन चालू होतं भजन बी त्यानेच गावं गाता येईल तेनेची गावे येरवी हरी हरी म्हणावे हां ज्याला सुंदर गाता येत असेल त्यानेच पण गावं बरं का तर आपला हरी हरी म्हणत हां असंच चालू द्यावं तर सुंदर आवाज ज्या वेळेस येऊ लागला सावकार म्हणला अरे आपल्या आत्तापर्यंत आपली इच्छा होती आपला अट्टहास होता की देहू गावातील आपले तुकोबाराय आपल्या वाड्यामध्ये येऊन त्यांनी आपल्याला दर्शन द्यावं आपल्या वाड्यामध्ये येऊन आपल्या वाड्याला पवित्र करावं अशी आपली इच्छा होती ना बघ आज न सांगता तुकोबाराय या ठिकाणी हजर आहेत आणि तुकोबारायचा काकडा सुरू आहे पत्नीला सांगितलं जा लोटा भरून पाणी आण ताट आण आपण तुकोबारायचे चरण धुयात माय बाप ज्या वेळेस सावकाराच्या पत्नीनं तांब्यात पाणी आणून ज्या वेळेस तुकोबारांच्या समोर आली ताट खाली ठेवलं तुकोबारांचे पाय ताटात ठेवणार पाय धुणार तेवढ्यात तुकोबारा म्हणले थांबा मी एकटा नाही मग माझ्यासोबत माझे चार टाळकरी म्हटले काय म्हणले माझ्यासोबत माझे चार टाळकरी मी एकटा नाही टाळकरी म्हटल्याबरोबर आतमध्ये जी चार चोर चोरी करत होते ना त्यांच्या हातातलं सगळं सोनं खाली पडलं ते म्हणले बाबाने आपली पोल आता खोली आता आपलं काही घर नाही त्यावेळेस त्या चारही चोरांना बाहेर बोलवण्यात आलं यथायोग्य प्रमाणे सावकाराच्या पत्नीने लोट्याने पाणी ओतावं सावकाराने त्यांचे चरण धुवावे आणि तीर्थ म्हणून ते प्राशान करावं कोणाचे त्या चार चोरांचे तुकोबारासहित ज्यावेळेस ते चार चोरांचे पाय धुण्यात आले चोरांना मात्र त्याच ठिकाणी मनामध्ये कुठेतरी खेद वाटू लागला अरे साधू संघ सर्व शस्त्र कय क्षणमात्रे साधू संघे सर्व सिद्धी हय म्हणून वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवांच्या संगतीमध्ये गेलं की जीवनामध्ये सुख आणि समाधान मात्र लाभतच म्हणून ज्या वेळेस आपल्याला कुठेतरी प्रेम हवं असलं कुठेतरी आनंद जर हवा असला कुठेतरी जर समाधान हवं असलं तर अशा वैष्णवांच्या संगतीमध्ये जावं ज्यांच्या संगतीमध्ये ज्यांच्या समागमामध्ये तो पांडुरंग परमात्माही असतो ते स्वयं बोलतात अभंगाचं भक्त समागमे सर्व पावे हारी भक्त समागमे हो सर्व पावे हारी Yeah.
सेवा करी सर्व काम अशा भक्तांच्या समागमामध्ये तो पांडुरंग परमात्मा राहत असतो, विटेवरचा मालक राहत असतो. पण न सांगता करी सर्व काम, त्या भक्तांची न सांगता सर्वत्र कामे पार पडतो. कारण एकदा चोखोबर आहे, ज्यावेळेस पंढरपुरामध्ये स्नानासाठी चाललेले, गरिबीची परिस्थिती, त्यावेळेस आता जीवनभर भजन केलेलं चोखोबारांनी, कारण ज्यावेळेस स्वयं पत्नीवर संकटाची वारी आली, 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, चोखोबाराय बहिणीलाच बोलवण्यासाठी गेले होते. पण ज्यावेळेस वारकरी पाहिले आणि वारकरी पाहून स्वतःचं भान विसरले. बघा, तुम्ही वारीच्या वाटेने कधी गेलात ना, कधीतरी आश्चर्य वाटतं भगवान परमात्माने काय असं तयार केलं. वारीला जात असताना बघा, आता कितीतरी दिंडे असतात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरातील, जवळपास 25 लाख तरी वारकरी पंढरपुरामध्ये जात असतील, महिनाभर सोबत असतात. पण कधी तुम्हाला असं आठवलं का याचं त्याचं भांडण झालं, ह्याची त्याची काहीतरी वणवण झाली? एखादा वारकरी जर वारीच्या वाटेने चालत असेल, त्या वारकऱ्याला विचारा, बाबा तू आज उपोशी आहेस का? तो कधीच म्हणणार नाही, एवढ्या महिन्याभरात मला कुठे खायला मिळालं नाही, बाबा तुला झोपायला जागा नाही भेटली, म्हणू शकत नाही की मला झोपायला जागा नाही भेटली. तुला आनंद आला हो, गायना चिवडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, एकदम गाऊन नाचून खेळून इथपर्यंत मी आलोय. प्रत्येक वारकऱ्याला विचारल्यानंतर महिन्याभरामध्ये काही दिंड्या अष्टमीला पोचतात, काही नवमीला, काही दशमीला पोचतात, नाही की नाही? प्रत्येक पालखीमध्ये किमान 400 दिंड्या तरी असतील पालखीमागे. एवढ्या सगळे महाराष्ट्रभरातील प्रत्येक गावागावातील वारकरी पंढरपुरामध्ये जातात. एकादशीच्या दिवशी आता काही वारकरी द्वादशीला माघारी येतात, तर काही पौर्णिमा करून माघारी येतात, आहे की नाही? पौर्णिमेचा काल झाल्यानंतर माघारी येतात. एवढे दिवस जर वारकरी पंढरपुरामध्ये राहतात, एकादशीच्या दिवशी तर सगळेच वारकरी असतात, पायी पायी गेलेली असतात आणि गाडीने गेलेली बी असतात. आता सगळ्या वारकऱ्यांना विचारा, का रे बाबा तुला जेवायला मिळालं नाही का रे पंढरपुरामध्ये? आता मला एक सांगा, पुणे शहर मोठं आहे, पुणे शहराचं क्षेत्रफळ मोठं आहे की पंढरपूरचं क्षेत्रफळ मोठं आहे? पुणे शहर मोठं आहे कारण ती सिटी आहे, पण पंढरपूर हे गाव आहे, ते लहान आहे. मग पुणे शहरामध्ये जर एवढा सगळा महाराष्ट्र जरी बसवला गेला तरी बसू शकत नाही, एवढं मोठं असून सुद्धा बसू शकणार नाही. आज एवढे लाखो वारकरी, 25 लाख वारकरीपेक्षाही जास्त असतील एवढे वारकरी आषाढी वारीच्या दिवशी पंढरपुरामध्ये असतात. एखाद्या वारकऱ्याला विचारा द्वादशीच्या दिवशी, का रे बाबा तू एकादशीच्या दिवशी पंढरपुरात होता, तुला खायला नाही का रे मिळालं? पंढरपूर छोटंसं गाव आहे, तुला तिथे बसायला जागा नाही का रे मिळाली? तो काय म्हणेल? नाही, खूप आनंदाने मी तिथे राहिले. कारण का, छोटं जरी क्षेत्रफळ असलं तरी भगवान पांडुरंग परमात्मा कट्यावरचे हात सोडून त्यावेळेस सगळ्यांना काय म्हणतो? यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यादी भलत नारी नर, करावा विचार न लगे चिंता कब बनाते. यारे लहान थोर, यादी भलत नारी नर, करावा विचार न लगे चिंता कब बनाते. म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा सगळ्यांना कुशीत घेऊन राहतो, म्हणून कोणालाही तिथे कसलीही कमतरता वाटत. आपल्या घरामध्ये 4 पाहुणे जरी आले ना, तरी आपल्याला कुठे बसवू कुठे उठवो, म्हणजे इथे जागा कमी पडेल की काय, तिथे कमी पडेल की काय, आपल्याला प्रश्न पडून जातो. पण एवढ्या सगळ्या वारकऱ्यांना कोणालाही उपवाशी न ठेवणं, प्रत्येकाला जागा पोहोचवणं, प्रत्येकाला सुरक्षित स्थानावर राहणं, हे प्रत्येकाचं बघणं कोण करत असतं? पांडुरंग परमात्मा करत असतात. बघा, कधीतरी देवाची ही सुंदर देवानी जी सृष्टी निर्माण केली ना, या सृष्टीचं कधीतरी निरीक्षण करा. एक दिवस एक मुस्लिम गृहस्थ नमाज पडत होते, असेच एक महात्मा त्या गृहस्थाकडे गेले. अरे बाबा, तुम जो देखो हर समय, तुम जो हे खुदा 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 रटते रहते हो, जब भी देखो तुम खुदा खुदा रटते रहते हो, नमाज पढ़ते हो, मुझे शिकायत नहीं है, मैं शिकायत नहीं करता, लेकिन तुमसे एक पूछना चाहता हूं. बोले क्या? बोले जब देखो तुम खुदा 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 रटते रहते हो, मुझे एक बात बताओ, जिस खुदा को तुम बचते हो क्या उसकी खुदाई तुमने कभी देखी है? क्या मतले? जिस खुदा को तुम रटते रहते हो उसकी खुदाई तुमने कभी देखी है? बोले नहीं, मैंने तो नहीं कभी देखी. बोले आपने देखी? बोले हाँ मैंने देखी है. बोले कहा है फिर? बोले चलो तुमको लेकर के चलता हूं. बोले चला, त्या ठिकाने
गंगोत्री यमुनेत्री जवळच्या ठिकाणी त्याला घेऊन गेले आणि सांगितलं रे या गंगोत्री मधून म्हणजे जिथून गंगा देवी उत्पन्न होती गंगा मैया जिथून प्रकट होती कुठून त्या चट्टानांमधून त्या मोठ्या मोठ्या पत्थरांमधून आपण एक हात लावा बरं पत्थराला एवढीच मुष्टिका मारून बघा फुटेल पत्थर फुटेल झोपलात का तुम्ही नाही ना पत्थर फुटेल का दगड फुटेल एका याच्याने दगड नाही फुटू शकत पण त्या दगडाला भेदन करून त्या दगडाचे दोन तुकडे पाडून तिथून गंगा मैयाचं जल बाहेर येतं हे गंगोत्री ही यमुनोत्री हा ये खुदा की खुदाई नाही आहे तो किसकी खुदाई आहे ना मेरे पिता की खुदाई आहे ना तुम्हारे पिता की खुदाई आहे हे खुदा की खुदाई आहे हे रामजी की खुदाई आहे सांगण्याचं तात्पर्य सृष्टीची निर्मिती भगवान परमात्म्याने किती सुंदर केली कधीतरी मोरपंख पहा त्या मोरपंखातले रंग ते मोरपंख आपण जसं जसं कधीच रेखाटू शकत नाही कितीतरी रंग देवाने एकत्र केलेले आहेत आपण करू शकतो तसं नाही हे केवळ भगवान परमात्माच करू शकतात आणि हे केवळ त्यांच्याच कृपेने होऊ शकते एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल म्हणू माय बाप वारकरी दिसले की कोणताही वारकरी असो वारीच्या वाटेने जात असताना वारकरी दिसले की कोणताही वारकरी असतो तो स्वतःचं भान विसरून जातो आणि त्याला भजनामध्ये दंग हो असं वाटतं काही काहींना संसाराच्या गप्पा गोष्टीत लीन व्हावं वाटतं काही काहींना भजनात लीन व्हावं वाटतं हां उठून जायचं आत्ताच जा पुन्हा जाऊ नका संसाराच्या गप्पा सगळ्यालाच गोड लागतात आहे की नाही भगवंताची कथा ऐकायला कसमूस करतो का ती नको आपल्याला काय ते जुनं ऐकत बसायचं काय तेच देऊन तेच संसार सांगा आहे की नाही याचं लग्न कच झालं बरं चला सांगतेस तुम्हाला एकदा झालं असं इतिहासामध्ये इतिहास कशाला म्हणतात इति माने ऐसा हास माने निश्चय ही हुआ होगा उसको कहते इतिहास इतिहास शब्दाचा अर्थ इति माने ऐसा हास माने निश्चय हुआ होगा उसको इतिहास कहते आपल्या इतिहासामध्ये भरतहरी नावाचे एक राजा झाले ऐकले कधी नाव भरतहरी म्हणून एक पुस्तक येतं त्या पुस्तकामध्ये सर्वत्र चरित्र हे वर्णन आहे तुम्ही कधी बघा वाचून भरतहरी नावाचे राजा अतिशय धार्मिक आणि छत्रसम्राट राजा होते छत्रसम्राट म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर राज्य करणारे राजा आज जसं संपूर्ण पृथ्वीवर राज्य कोण करतं अमेरिका मग अमेरिकाचे जेही पंतप्रधान असतील ते एक छत्रसम्राट म्हटले जातील जे संपूर्ण पृथ्वीवर शासन करतात म्हणजे आजही भारत देशाने जर काही निर्णय घ्यायचं ठरवलं तर अमेरिकेच्या पंतप्रधानाला विचारल्याशिवाय घेऊ शकत म्हणजे तिथली तरी अनुमती पाहिजे म्हणजे ते कोण आहेत एक छत्रसम्राट आहे त्याचप्रकारे भरतहरी नावाचे राजा एक छत्रसम्राट राजा होते राजाकडे कसलीही कमतरता नव्हती सर्वत्र काही होतं पण धार्मिक होता रोज देवाच्या दर्शनाला जायचा तिथला जो मंदिरातला एक पुजारी राजावर अतिशय प्रसन्न झाला प्रसन्न होऊन त्याने देवाला सांगितलं देवा या राजावर कृपा कर एवढा सुंदर राजा आहे म्हणजे कशा गुणामध्ये सुंदर आहे एवढा धार्मिक राजा आहे या राजाला जर काही झालं तर ही प्रजा मात्र भुकी उपवशी पोटी मरेल म्हणून हा राजा सतत जिवंत राहायला पाहिजे म्हणून देवाचरणी एक फळ ठेवलेलं होतं त्याने संपूर्ण त्याच्या जीवनाचा पुण्य त्या फळामध्ये घातलं देवाला सांगितलं देवा हे फळ जो कोणी खाईल त्याला अमरत्व प्राप्त होईल काय होईल अमरत्व प्राप्त होईल आता ते फळ त्याने त्या राजाला दिलं राजाने विचारलं बाबा हे फळ मला देण्याचं कारण म्हणले तुम्ही एक छत्रसम्राट राजा आहात एक धार्मिक राजा आहात प्रजेचं कल्याण करणारे आहात म्हणून हे फळ मी तुम्हाला देतो तुम्ही अमर झाल्याशिवाय राहणार नाही हे फळ तुम्ही खा आता राजा सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करीत होता हा बोला ना तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहात का संन्यासी आहात का नाही ना सगळे गृहस्थी आहात कोणावर करीत होता मोकळ मोकळ बोला ना काय हरकत नाही मीच आहे इथं कथा मला मीच करणार आहे उद्या काय आपल्याला दुसरा महाराज बोलवायचं नाही आहे की नाही कोणा राणीवर करीत होता राजा सगळ्यात जास्त प्रेम राणीवर करीत होता घरी गेला हातातलं फळ राणीला दिलं राणी साहेब मी तुमच्यावर अत्यंत प्रेम करतो जर तुम्हाला काही झालं तर मी जगू शकणार नाही अमरत्व प्राप्त होऊन मला काय फायदा आहे तुम्हाला जर काही झालं मी जगू शकणार नाही म्हणून हे फळ तुम्ही खा कारण का तुम्ही जिवंत राहाल आणि किमान किमान तुम्हाला पाहून मी तरी प्रसन्नतेत राहू शकतो थोडा काळ अजून जास्त जगेल शेवटपर्यंत नाही जगू शकत पण थोडा काळ जास्त जगेल म्हणून तुम्ही खा आता राणीने विचार केला राजा तसाच माघारी गेला आता ती राणी राजावर प्रेम न करता त्याच महालातल्या एका शिपायावर प्रेम करीत होती कोण राणी कोणावर शिपायावर प्रेम करीत होती शिपायाजवळ गेली आणि शिपायाला ते फळ दिलं सांगितलं मी तुमच्यावर अत्यंत प्रेम करते प्रेमापोटी हा उपहार म्हणून मी तुम्हाला देते भेट करते
शिपायाने हातामध्ये फळ घेतलं. राणी तशीच महलात गेली. आता तो शिपाई त्या राणीवर प्रेम न करता त्याच गावातील एका कन्यावर प्रेम करीत होता. आता लई लक्ष आहे आपलं, काटेकोरपणाने लगे, कान इकडे नजर इकडे, सर्वत्र चित्त बी इकडे, आहे ना. असल्या संसारातल्या गप्पा गोष्टी सांगा हे आपलं हां शेटजी आहे ना लक्ष. खणखणीत कीर्तन झालं पाहिजे ताई कालच्या पेक्षा. विठ्ठल 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 विठ्ठल. तो शिपाई त्या गावातल्या कन्यावर प्रेम करीत होता. राणी ज्यावेळेस घरा महलामध्ये निघून गेली तो शिपाई त्या हातातलं फळ घेऊन त्या कन्याजवळ आला. देवी मी तुमच्यावर अत्यंत प्रेम करतो, प्रेमापोटी काही ना काही उपहार दिला पाहिजे, किमान तुम्ही जर हे फळ खाल्लं तर तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल, माझं जगून काय उपयोग आहे. मी तुम्हाला 2 दिवस जास्त पाहिलं तर मी अजून सुखाने 2 दिवस चांगले जगू शकतो, म्हणून अमरत्व तुम्हाला प्राप्त व्हावा ह्यासाठी हे फळ मी तुम्हाला देतो. मुलीने ते फळ हातामध्ये घेतलं, शिपाई निघून गेला, घरात ठेवलं. 2-3 दिवसानंतर राजा विचरण करण्यासाठी आला. आल्यानंतर मुलीने रथ थांबवला. राजेसाहेब तुम्ही खाली उतरा. राजा खाली उतरला. राजेसाहेब वाईट काही मानून घेऊ नका, मी एक तुमची प्रजा आहे, प्रजा असल्या कारणाने मी तुमची मुलगी लागते, मुलीवत मी तुमच्यावर पितावत प्रेम करते, म्हणून हे फळ मी तुमच्या तुम्हाला सोपवते. पितावत मी तुमची मुलगी म्हणून तुमच्यावर प्रेम करते, हे फळ मी तुम्हाला सोपवते. म्हणजे फळाचं काय काम, हे जर फळ तुम्ही खाल्लं तर तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल. राजा जरा विचारात पडला. का विचारात पडला? असंच फळ मला पहिले कुणीतरी दिलं होतं. कोणी दिलं तर? हा पुजाऱ्यांनी दिलं तर. असंच फळ मी कोणाला तरी दिलं तर? कोणाला दिलं तर? राणी. अरे वा, लय लक्षात राहिलं, राणीला दिलं होतं, आहे की नाही. आणि आज हेच फळ मला कोणाकडून भेटतंय? या मुलीकडून भेटते. बरं, असेच विचार मी राणीला सांगितले होते, आज मुलगी मला सांगते, पहिले मला पुजाऱ्याने सांगितले होते अमरत्व प्राप्त होईल म्हणून. भानगड काय, राजा घरी परतला. घरी परतल्यानंतर सगळं काही भांडं फुटलं. फुटलं ना सगळं भांडं. फुटल्यानंतर राजाला सांगण्यास तत्पर्य, राजाला अतिशय क्रोध निर्माण झाला. क्रोधी अवस्थेमध्ये राजाला वैराग्याची प्राप्ती झाली. कारण का? अरे जीवनभर जिच्यावर आपण प्रेम करत आलो ती राणी आज माझ्यामध्ये आसक्त न राहता, माझ्यावर प्रेम न करता ती दुसऱ्यामध्ये आसक्त आहे. राजाने त्यावेळेस वैराग्य प्राप्त झालं राजाला क्रोधी अवस्थेमध्ये. आणि वैराग्याच्या भरामध्ये राजाने शतक श्लोकांची रचना केली, 100 श्लोकांची. आजही भर्तृ हरिशतक नावाचं एक पुस्तक आहे, तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये सर्वत्र राम हे सर्वत्र वर्णन आहे. त्यातला पहिला श्लोक असा आहे, यम चिंतया मी सततम मैसा विरक्तः सापेन्यमिच्छति जनम सजनोन्य सक्ता अस्मत् कृते सपदि तुष्यति काचिदन्या दिक्ताम च ताम च मदनम च इमाम च माम च. त्या ठिकाणी प्रत्येक जीव जो देहावर प्रेम करतो त्या प्रत्येक जीवाला धिक्कार देत राजाने सर्वत्र वर्णन केलेले. कोण? यम अहम चिंतयामी, जिचा जीवनभर चिंतन मी केलं. कोण? ती राणी. जिच्यावर जीवनभर मी प्रेम केलं ती मैसा विरक्ता, ती माझ्यापेक्षा विरक्त आहे, ती माझ्याहून विरक्त असून दुसऱ्यामध्ये आसक्त आहे. आणि त्या शिपायात जित आसक्त आहे तो शिपाई एका मुलीमध्ये आसक्त आहे. ती मुलगी अस्मत् कृते सपदि तुष्यति काचिदन्य, ती कन्या माझ्यामध्ये आसक्त आहे. म्हणून जो कोणी या देहामध्ये देहावर पाहून प्रेम करतो ना त्या सर्वत्र जीवन धिक्कार दिलेला आहे. दिक्ताम च तम च मदनम च इमाम च माम च, सांगण्याचं तात्पर्य असे जर भक्त भगवान परमात्म्याच्या समागमामध्ये राहिले. कारण का? त्यावेळेस राजाने सर्वत्र काही त्यागून, राजा म्हटला देहावर प्रेम करून उपयोग नाही, म्हणून देहात प्रेम करण्यापेक्षा देहामध्ये स्थित असलेल्या आत्म्यात स्थित असलेल्या भगवंतावर जर प्रेम केलं तर जीवनामध्ये आपल्याला कधीही धोका मिळणार नाही. कारण का? पांडुरंग परमात्म्याचं जर एक होऊन राहिलं तर तो भगवंत सुद्धा आपल्याला सोडित नाही. म्हणून विठ्ठल माझा आणि मी विठ्ठलाचा या शब्दामध्ये आणि त्या भक्ताच्या भावनांमध्ये काहीही भेद उरत नाही. त्याच वेळेस भरतरी हरी नावाच्या राजाने सर्वत्र त्या ठिकाणी राज्याचा त्याग केला, आपल्या मुलाच्या स्वाधीन सोपवलं, वनात गेले आणि देवाचं भजन करता करता देवाला प्राप्त केलं. म्हणून अशा भक्तांच्या समागमामध्ये तो पांडुरंग परमात्मा राहत असतो, जो सर्वत्र काही त्यागून ज्याला जगाचं काही माहिती आहे. कारण